वर्ष झालं पण विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही। 13 जुलैच्या त्या काळ रात्री कोपर्डीच्या निर्भयावर ते हैवान लांडगे तुटून पडले। निरागस शरीराचे लचके तोडत त्यांनी अमानुष अत्याचार केले आणि वेदनाने कासावीस होऊन ती निरागस कळी उमलतानाच कोमेजली संपली। पण आजही कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालेला नाही आणि निर्भयाचे आई वडील आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। निर्भयाच्या मृत्यूनंतर लावा उसळला आणि मराठा क्रांती मोर्चाच्या रूपानं लाखोंचे मोर्चेही निघाले, पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही। वर्षभरानंतर आजही राज्यात अनेक मोर्चांचं आयोजन करण्यात आलंय। त्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी फोन देऊन आपल्यासोबत आहेत आपले नगरचे प्रतिनिधी सुशील थोरात। सुशील, कोपर्डी घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होते, मात्र तरी महाराष्ट्राच्या निर्भयाला न्याय मिळाला नाही अशीच प्रतिक्रिया उमटते, काय सांगाल? भक्ती बरोबर आहे, या घटनेला आज बरोबर 1 वर्ष होत आहे। सरकारने जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा मागच्या वर्षी तिला कमीत कमी दिवसात आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात हे प्रकरण घेऊन न्याय देण्याची घोषणा केली होती, मात्र ती घोषणा आता फसवी गेली हे आपल्याला स्पष्ट दिसतंय। कारण 1 वर्ष होऊनही अजूनही या खटल्याचा निकाल लागलेला नाही, अजूनही कोपर्डीकर किंवा तिचे घरातील जे कुटुंबीय आहेत ते अजून न्यायाच्या प्रत्यक्षात आहे की तिच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी निर्भयाचे आई वडील पहिल्यापासून मागणी करत होते आणि आजही त्याच मागणीवर ठाम आहे, आणि मात्र अजूनही या प्रतीक्षेत आहेत की या नराधामांना फाशी कधी भेटेल। त्यानंतर कोपर्डीमध्ये जर आज पाहिलं तर कोपर्डीमध्ये आज मोठा जनसागर उसळणार आहे, कारण अनेक राज्यातील अनेक संघटना या ठिकाणी येऊन या निर्भयाला श्रद्धांजली वाहणार आहे आणि तिथे एक मराठा संसद म्हणून एक मोठी राज्यवासी बैठकही होणार आहे की पुढील काळात या प्रकरणी काय करायची याची भूमिका आता या आज या ठिकाणी होणार आहे। बघू सुशील, कोपर्डीत आज श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी राज्यभरात मूक मोर्चे देखील काढण्यात येणार आहे, त्या संदर्भात काय सांगशील? नक्की बरोबर आहे की या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा आणि सरकारला पुन्हा एकदा जाग यावी की त्यांनी दिलेलं वचन आहे ते वचन अजूनही पूर्ण झालं नाही, यासाठी विविध ठिकाणी आणि निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे निघणार आहे की जेणेकरून सरकारला जाग येईल आणि या प्रकरणाचा असे प्रकरण पुन्हा होऊ नये यासाठी सरकार ठोस पावले उचलावी, यासाठी निश्चितच ठिकठिकाणी मोर्चे निघणार आहे। नक्कीच, धन्यवाद सुशील या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देखील आहेत हेमंत बिरजे। हेमंत, कोपर्डी घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होतंय, 13 जुलैलाच याच दिवशी गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती आणि यानंतर एकंदरीत मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण होतं, ठिकठिकाणी मोर्चे देखील काढण्यात आले। आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण होतंय, काय सांगाल एकंदरीत या पार्श्वभूमीवर आज देखील राज्यात मोर्चे काढण्यात येणार आहेत? भक्ती, निर्भयाचा 13 जुलैला अमानुष अत्याचारात बळी गेला होता आणि ह्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरातमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत। कार्यक्रम म्हणजे श्रद्धांजलीपर हे सगळे कार्यक्रम आहेत। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धांजलीपर कॅन्डल मार्च निघतो आहे, यामध्ये मराठा मुक्त मोर्चाचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, महिला सहभागी होणार आहेत आणि याचा निषेध, राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी हा संपूर्ण मूक मोर्चा कॅन्डल निघणार आहे आणि या घटनेला 1 वर्ष होत आहे पण सरकार काही जागं झालेलं नाही आहे। या आरोपींवर कुठल्याही पद्धतीची फास्ट्रॅकच्या मार्फत कारवाई झालेली नाही आहे, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती अशा पद्धतीची या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे, पण त्या संदर्भातही सरकारने निर्णय घेतलेला नाही आहे। या सर्व गोष्टीचा कुठेतरी राग आणि अनावर धावून ज्या पद्धतीने राज्यामध्ये मराठा मुक मोर्चाचा जो कार्यक्रम निर्माण झाला, एक आंदोलन निर्माण झालं आणि या आंदोलनामध्ये मराठा जे समाजाच्या संदर्भातलं जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो ऐरणीवर आला आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आज पुन्हा एकदा या निर्भयाच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमामधनं सरकारला इशारा देण्याच्या संदर्भात हे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहेत आणि सरकारला हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की 9 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला नाही आरक्षणाचा तर सरकारला आम्ही खुर्ची बसू देणार नाही। आता सरकार नेमकं काय निर्णय घेत आहे अधिवेशनाच्या काळामध्ये, कारण ह्या अंतिम टप्प्यामध्ये आरक्षणाचाही मुद्दा आलेला आहे आणि फास्ट्रॅकच्या मार्फत
कुठेतरी या आरोपींवर कारवाईच्या संदर्भातला जो दोष ठेवण्यात येतो आहे त्या संदर्भातलाही निर्णय होतो आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे. आता नेमकं सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहणं गरजेचं आहे. हेमंत, पण एकंदरीत बघितलं तर या घटनेनंतर एकंदरीत राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते, मात्र अजूनही महाराष्ट्राच्या या निर्भयाला न्याय मिळाला नाही असंच म्हणावं लागेल. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवणार असं म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांनी, मात्र आरोपी अटक झालेली आहे, कठोरात कठोर कारवाईची मागणी होतीये. काय वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टात आता लवकरात लवकर हा खटला चालवला जाईल का? आरोपींना अटक होऊन जे सगळ्या गोष्टी कारवाईच्या संदर्भातल्या फास्ट्रॅकच्या मार्फत निर्माण झालेल्या आहेत, आता कारवाईचा आणि शिक्षा जी आहे नेमकी त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो बाकी आहे असं बोललं जात आहे. आता नेमकं सरकार या संदर्भातलं, कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे अमानुष जे हत्येकरू आहेत त्यांच्यावर त्या संपूर्ण समाजाला कळलं पाहिजे की एका निर्भयाच्यावर अमानुष अत्याचार करून बळी घेतल्यानंतर काय अवस्था होते, उद्रेक कशा पद्धतीने समाजामध्ये आहे, तर ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मागणी आहे. आता नेमकं सरकार या संदर्भातला जो निर्णय आहे आणि फास्ट्रॅक कोर्टाच्या मार्फत काय निर्णय होतं हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर निर्णय योग्य पद्धतीने लागला तर समाज त्याचं स्वागत करेल अशा पद्धतीचं कार्यकर्ते म्हणतात. आता या सर्व गोष्टीच्या मधनं एक आंदोलन उभं राहिलं आहे मराठा आरक्षणाचं. त्या आरक्षणाच्या भूमिकेमध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे हेही पाहणं गरजेचं आहे, कारण 9 ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र होतो आहे. 9 क्रांती मुंबईतल्या क्रांती मैदानातनं हा मोर्चा सरकारच्या मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे आणि या संदर्भातला सरकार निर्णय काय घेतो आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि निर्भयाच्या संदर्भातला, ह्या सर्व गोष्टीकडे सर्व मराठा समाजाचं आणि इतर समाजाचंही लक्ष लागलेलं आहे. नक्कीच, निर्भयाच्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर अशीच मागणी होती आणि त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. धन्यवाद हेमंत या सविस्तर माहितीसाठी. तर कोपर्डी घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होते आणि याच पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी मूक मोर्चा देखील आयोजित करण्यात आले. आणखी काही बातम्यांचा आपण इथे आढावा घेणार आहोत, मात्र इथे घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत राहा जय महाराष्ट्र.